महाविकास आघाडीचे 48 पैकी 34 खासदार निवडून येतील, 34 खासदार निवडून येतील। आम्ही दुसरा एक सर्वे पाहिला, ते म्हटले 34 नाही 38 खासदार राज्यामध्ये हे महाविकास आघाडीचे निवडून येतील। तुम्ही पाहिली कसब्याची निवडणूक, कसब्याची निवडणूक कसबा याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्ष असं समजतो कसब्यामध्ये आम्ही दगड उभा केला तरी निवडून येईल, पण जनतेनं तिथे भारतीय जनता पक्षाला नाकारलेलं आपल्या सगळ्यांना दिसलेलं आहे। चिंचवड पिंपरीमध्ये जर फूट झाली नसती तर तिथे सुद्धा राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येणार होता। या पलीकडे जाऊन आणखी एक गोष्ट सांगतो की कर्नाटकची निवडणूक सुरू झालेली आहे आणि सर्वे तुम्ही पाहिले असेल की कर्नाटकमध्ये सुद्धा काँग्रेस प्रचंड अशा मताधिक्यानं विजयी होणार आहे। ही वस्तुस्थिती आहे, याचा अर्थ असा की वातावरण असतात महाविकास आघाडीचे 48 पैकी 34 खासदार निवडून येतील, 34 खासदार निवडून येतील। आम्ही दुसरा एक सर्वे पाहिला, ते म्हटले 34 नाही 38 खासदार राज्यामध्ये हे महाविकास आघाडीचे निवडून येतील। तुम्ही पाहिली कसब्याची निवडणूक, कसब्याची निवडणूक कसबा याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्ष असं समजतो कसब्यामध्ये आम्ही दगड उभा केला तरी निवडून येईल, पण जनतेनं तिथे भारतीय जनता पक्षाला नाकारलेलं आपल्या सगळ्यांना दिसलेलं आहे। चिंचवड पिंपरीमध्ये जर फूट झाली नसती तर तिथे सुद्धा राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येणार होता। या पलीकडे जाऊन आणखी एक गोष्ट सांगतो की कर्नाटकची निवडणूक सुरू झालेली आहे आणि सर्वे तुम्ही पाहिले असेल की कर्नाटकमध्ये सुद्धा काँग्रेस प्रचंड अशा मताधिक्यानं विजयी होणार आहे। ही वस्तुस्थिती आहे, याचा अर्थ असा की वातावरण। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।